इलेवन्थ ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचा राऊंड वन डिस्प्ले झालेला आहे तर सत्तावीसपासून तर एक तारखेपर्यंत विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात तर अजूनही ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची आहे ते एक तारखेपर्यंत ॲडमिशन घेऊ शकतात तर एक जुलैपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची आहे ॲडमिशन घ्या अदरवाईज तुम्हाला राऊंड टूमध्ये फॉर्म भरावा लागणार आहे आणि फर्स्ट नंबरचं जर कॉलेज आलं असेल तर तुम्ही राऊंड टूसाठी इलिजिबल राहणार नाही आहे आणि त्यानंतर विद्यार्थी विचारताय की आता जो कट ऑफ आहे तो कसा चेक करायचा व व्हॅकन सीट कशा चेक करायचा तर तुम्ही साईडवर आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला एक टॉपवर तीन डॉट दिसत आहेत या तीन डॉटला तुम्हाला क्लिक करावं लागेल हो इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व बॉक्स दिसतील पण हे बॉक्स मोबाईलमध्ये डिस्प्ले होत नाही त्यामुळे तुम्ही तिथे जे ॲरो दिले तिथे क्लिक करू शकता तर बघा इथे क्लिक केल्यानंतर बघा व्हॅकन्सी फॉर रेग्युलर राऊंड वन इथे ऑप्शन तुम्हाला दिसून पडेल तर इथे तुम्ही ज्या व्हॅकन्सी आहे बघू शकता तर इथे जर तुम्ही डाऊनलोड केलं तर तुमच्यासमोर एक पी डी एफ डाउनलोड होऊन जाईल तुमच्या डिव्हिजनची ज्या डिव्हिजनमध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे तर यामध्ये तुम्ही जे व्हॅकन्सीट ह्या बघू शकता पण राऊंड वनच्या तर इथे राऊंड टू झाल्यानंतर राऊंड टूच्यासुद्धा व्हॅकन्सीट आपल्याला तिथे डिस्प्ले करून देण्यात येणार आहे आणि त्यानंतर जो कट ऑफ आहे सुद्धा बघा इथेसुद्धा दोन हजार तेवीस चोवीसचा कट ऑफ तुम्ही बघू शकता त्यानंतर अलॉटमेंट लिस्ट आहे इथे अलॉटमेंट लिस्ट सुद्धा बघू शकता इथं क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही झोन वाइज बघू शकता जशी अमरावती सिटी त्यानंतर एरिया टाकू शकता तुम्ही आणि कॉलेज जे कॉलेज पाहिजे स्ट्रीम कोणत्या स्ट्रीम मधून पाहिजे सायन्स कोड आणि अशा प्रकारे टाकून तुम्ही इथून गेट अलॉटमेंट लिस्ट तुमच्यासमोर पूर्ण अलॉटमेंट लिस्ट येईल आणि जे कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे म्हणजे जे कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन पाहिजे जे तुम्ही टाकलेलं आहे तुमच्या फॉर्ममध्ये कॉलेज त्या कॉलेजचा कट ऑफ तुम्ही इथून बघू शकता बघा आता अरुंद ज्युनियर कॉलेजचा टाकला ना इथून गेट कट ऑफ जर क्लिक केलं आपण तर इथे गेट कट ऑफ म्हणजे पूर्ण कट ऑफ तुम्हाला दिसून पडेल बघू शकता तुम्ही यामध्ये पूर्ण कट ऑफ इथे इंटेक किती आहे ह्या सुद्धा गोष्टी दिलेल्या आहेत बघा किती जागा आहे त्यानंतर इथे पूर्ण कास्ट दिलेल्या आहे त्यानंतर इथे मार्क्ससुद्धा दिले आहे की त्यामध्ये कट ऑफ सुद्धा दिलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही ज्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश पाहिजे आहे त्या कॉलेजला तुमचा नंबर लागला नसेल तर तुम्ही कट ऑफ चेक करू शकता तर अशा प्रकारे सुद्धा कट ऑफ चेक करा अलॉटमेंटमधून तर अलॉटमेंट लिस्टमधून कट ऑफ चेक करू शकता कॉलेजचं नाव टाकून तर चेक करू शकता त्यानंतर डायरेक्ट तुम्ही रेग्युलर राऊंडचा चा कट ऑफ सुद्धा बघू शकता तर रेग्युलर राऊंडच्या कटऑफला कट ऑफला तुम्ही क्लिक तर तुमच्यासमोर एक पीडीएफ डाउनलोड होईल त्या पीडीएफला तुम्हाला ओपन करावं लागेल तर ही ओपन कम्प्युटरमध्ये होऊ शकते किंवा तुम्ही एकदा ट्राय करू शकता तर हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे रेग्युलर राऊंडचा सुद्धा कट ऑफ दिसून पडेल आणि अजून भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे आम्ही लॉग इन केल्यानंतर आम्हाला नॉट ॲडमिटेड अशा प्रकारचे येत आहे आणि तिथे आम्हाला का बरं कॉलेज तुम्हाला सिलेक्ट नाही झालं म्हणजे का बरं जे तुम्ही कॉलेज टाकलं ते का नाही मिळालं याचं सुद्धा तुम्हाला रिझन कसं चेक करायचं हे तुम्हाला सांगणार आहे तर बघा तर तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे जे तुमचा आयडिया आणि पासवर्ड आहे तो टाकून तुम्ही लॉग इन करा तर बघा आपण आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन झालेलो आहे तर आता इथे आपल्याला चेक करायचं आहे की जे कॉलेज आहे म्हणजे का बरं तुम्हाला कॉलेज मिळालं नाही तर तुम्ही टॉप पोझिशनला जे तीन डॉट आहे तिथे क्लिक करावं लागेल तुम्हाला इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ऑप्शन उपलब्ध होईल बघा लेफ्ट साईडला त्यानंतर इथे तुम्हाला चेक अलॉटमेंट आपण चेक केलेला आहे त्यानंतर समरी अपलोड डॉक्युमेंट रिक्वायर्ड आणि चेक रिजन फॉर नॉट अलॉटेड तर इथे तुम्ही क्लिक करू शकता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये संपूर्ण माहिती दिसून पडेल तुम्ही बघू शकता इथे राऊंड वन आहे कारण अजून फक्त राऊंड वन झाला आहे तर पुढचा राऊंड जेव्हा होईल इथे राऊंड टूचं सुद्धा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे ते सेकंड नंबरचं कॉलेज अलॉट झालेलं आहे या विद्यार्थ्याला आणि त्यानंतर पहिल्या नंबरचं कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे तर यामध्ये संपूर्ण गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला जर दिसत असेल तुम्ही ते बघा तुमचे जे मार्क्स आहे ते आहे तीनशे एक्क्याऐंशी आणि इथे जो विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे त्याचे ऑफ आहे तीनशे अठ्ठ्याण्णव त्यामुळे इथे सिलेक्ट झालं इथे रिझन दिलेला आहे बघू शकता तुम्ही की का बरं सिलेक्ट नाही झालं अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इनमध्ये जाऊन जर तुम्हाला जे कॉलेज मिळालं आहे ते चेक करा आणि तुम्हाला कोणत्या नंबरचं कॉलेज मिळालं ते बघा आणि का बरं कॉलेज मिळालेलं नाही आहे ते बघा तिथला कट ऑफ बघा आपण जे आता अलॉटमेंट लिस्टमधून जे कट ऑफ बघितलं आहे कॉलेज वाईस तोसुद्धा तुम्ही बघू शकता तिथूनसुद्धा तुम्हाला संपूर्ण जे माहिती आहे दिसून पडेल म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता जेणेकरून सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला जो तुम्ही राऊंड टू भरणार आहे राऊंड टूमध्ये पार्ट टू भरणार आहे ज्यामध्ये आपल्याला कॉलेजेस टाकायचे आहे त्यामध्ये व्यवस्थितरित्या जर भरला तर तुम्हाला आवडीचं कॉलेज मिळेल आणि विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या असे आहे की कोणतीही कॉलेज टाकून दिले आता म्हणताय की मला दोन नंबरचं कॉलेज मिळालं आहे मला ते पाहिजे नाही तीन नंबरचं पाहिजे असं नाही तुम्ही प्रॉपर फॉर्म भरा कारण चुका करत असाल तर तुम्ही एक एक राऊंड तुमच्या हातामधून जात आहे कारण तुमच्या चुका तुम्हाला जो कॉलेज मिळायला पाहिजे ती मिळू देणार नाही आहे जर तुम्ही चुका करत असाल म्हणून कॉलेजची लिस्ट बनवून ठेवा कॉलेजचे कट ऑफ चेक करा सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेल्या आहे काही अडचण असल्यास कमेंट्स करा त्यावरती पण तुम्हाला सर्व सोल्युशन दिल्या जाणार आहे आणि काही अडचण असेल तर सांगा कारण कसं आहे चुका जर होत असाल तर मग काही अर्थ नाही आहे कारण आता तुम्हाला जे विद्यार्थ्यांना नंबर लागलेला आहे त्यांना सत्तावीसपासून म्हणजे ज्या दिवशी अलॉटमेंट झालेला आहे सत्तावीसला अलॉटमेंट झाला आहे सत्तावीसपासून ते एक तारखेपर्यंत ॲडमिशन घेऊ शकतात बरोबर मग एक तारखेनंतर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकत नाही राऊंड वनमधल्या कॉलेजमध्ये आणि त्यानंतर तीन तारखेला तुम्ही राऊंड टूचा पार्ट टू भरू शकता किंवा मग पार्ट वनमध्ये जर काही एडिट करायचं झालं तर ते सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे ही अपडेट आहे तर त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट समोर चेक करू शकता तुम्ही इथून तर बघा इथे तुम्हाला दोन नंबरचं कॉलेज अलॉट झालेला आहे आणि लास्टमध्ये विद्यार्थी म्हणत आहे की इथे सिलेक्ट इथे जे ऑप्शन आलेले आहे बघा इथे काय ऑप्शन आलेलं आहे ह्या विद्यार्थिनीने ॲडमिशन घेतलेली आहे म्हणून इथे ॲडमिशन लेटर आलेला आहे इथे नॉट ॲडमिटेड लिहून येत भरपूर विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये का बरं कारण त्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेतलेली नाही आहे या विद्यार्थिनीने ॲडमिशन घेतली आहे म्हणून इथे ॲडमिशन लेटर ऑप्शन आलेलं आहे बघू शकता तुम्ही तर हा पॉईंट क्लिअर झाला तुमचा कारण कसं आहे इथे नॉट ॲडमिटेड का बरं ज्या विद्यार्थी तुम्ही प्रवेश घेतलाच नाही ना म्हणून तुम्ही मला ॲडमिशन लेटर मिळणारच नाही आहे या विद्यार्थिनीने ॲडमिशन घेतलेली आहे त्यामुळे यांना जे लेटर आहे हे उपलब्ध करून देण्यात आलं इथून तुम्ही त्या विद्यार्थिनीचं लेटरसुद्धा डाउनलोड होऊ शकते बघू शकता तुम्ही बघा ॲडमिशन झाले आहे या यामध्ये ते लेटरसुद्धा डाउनलोड झालं आहे ते विद्यार्थी आपल्याजवळ हे लेटर ठेवू शकते अशा प्रकारे तर ज्यांच्या लॉग इनमध्ये नॉट ॲडमिटेड आहे त्यांना घाबरायचं नाही आहे कारण तुम्ही प्रवेश घेतलेला नाही आहे त्यामुळे आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांना एक नंबरचं ऑप्शन लागलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना राऊंड टू खेळता येणार नाही आहे म्हणजे राऊंड टूमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आहे तुम्ही नॉट इलिजिबल आहे एकदा तुम्ही जवळच्या कॉलेजमध्ये जा व्हिजिट करा त्यांच्याकडून संपूर्ण माहिती समजून घ्या कारण तुम्ही फक्त राऊंड सेकंड राऊंडसाठी इलिजिबल नाही आहे पण बहुतेक थर्ड राऊंडसाठी इलिजिबल आहे असं माझं मत आहे कारण लास्ट इयरच्या डाटावरून सांगतो आहे परंतु मी कन्फर्म सांगू शकत नाही तुम्हाला कारण याबद्दलची इन्फॉर्मेशन स्कूल किंवा कॉलेजेस तुम्हाला देऊ शकते तर तुम्ही कॉलेजला व्हिजिट करा इन्फॉर्मेशन घ्या नाहीतर तुम्ही बघाल की मला राऊंड टू भरायचा आणि राऊंड टूमध्ये तुम्ही नॉट इलिजिबल राहाल कारण जागा पॅक होत आहे म्हणजे जे जागा असतात ज्या व्हॅकन्सी आहे ह्या फुल होणं सुरू झालेलं आहे पहिल्या राऊंडमध्ये तीस टक्के चाळीस टक्के जागा फुल झालेल्या आहे आता रिमेनिंग ज्या सिक्स्टी पर्सेंट जागा असेल ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा त्याच्यामधून तीस चाळीस टक्के जागा पॅक होऊन जाणार मग राहिला किती वीस टक्के तर वीस पर्सेंट जागेमध्ये तुमचा नंबर लागलाही पाहिजे ना असा विचार करा व्यवस्थित सर्व माहिती बघा व्हिजिट करा आता त्रास होईल परंतु तुम्हाला कॉलेज मिळणं गरजेचं आहे जर तुम्हाला कॉलेज मिळालं नाही तर मग तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागेल इलेवनबद्दल ही इम्पॉर्टंट अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचवली यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तर करू शकता किंवा नाही केले तरीच चालेल कारण तुम्ही डायरेक्टली कॉलेजला गेल्यानंतर म्हणजे तिथं तुमचा नंबर लागेल कॉलेजला जा तिथून डॉक्युमेंट अपलोड करून देतात अशा प्रकारे हे ॲडमिशन प्रोसेस चालणार आहे तर राऊंड टू आपण तीन तारखेला भरणार आहे त्याच्या अगोदरसुद्धा एक अपडेट व्हिडिओ तुम्हाला आपले यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे मार्गदर्शन कसं काय करायचं काय नाही करायचं आणि त्यानंतर आपण तीन तारखेला जो फॉर्म आहे आपला म्हणजे कॅप राऊंड टूचा पार्ट टू हा फिल करणार आहे तर तुम्ही कॉलेजची लिस्ट काढून ठेवा कट ऑफ चेक करून ठेवा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये काही अडचण असल्यास कमेंट्स करा टेलिग्राम चॅनलला मेसेज करा व जे विद्यार्थी बाहेरगावी शिकायला येत असाल फॉर्म फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते लिंक दिलेली आहे तुम्ही तिथून वसतीगृहाचे फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला बाहेर राहण्यासाठी सोयी होऊ शकते तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा वाहा